नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये हाऊ टू ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हे शिकलो. आता यानंतर स्टॅटिस्टिकल डाटाचा आणखी एक रिप्रेझेंटेशनचा फॉर्म मेथड म्हणजे टू ड्रॉ अ पाय डायग्राम. पाय डायग्राम म्हणजे नेमकं काय, तर याप्रमाणे सर्कल ड्रॉ करून वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये जो डाटा दिलेला आहे तो रिप्रेझेंट करणे म्हणजे पाय डायग्राम. आता इथे प्रश्न कसा आहे बघा, एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन्स हू डोनेटेड ब्लड इन अ ब्लड डोनेशन कॅम्प इज गिव्हन बिलो. म्हणजे 20 to 25 इयर्स या एजमधले जे डोनर्स आहेत ते 80 आहेत, 25 to 30 इयर्स या एज ग्रुपमध्ये 60 डोनर्स आहेत, 30 to 35 इयर्स या एज ग्रुपमध्ये 35 डोनर्स आहेत, अँड सो ऑन. आता याचा आपल्याला पाय डायग्राम ड्रॉ करायची आहे, तर त्यासाठी हे दोन्ही म्हणजे क्लास आणि फ्रिक्वेन्सी हे दोन कॉलम आपण जशास तसे ठेवणार आहे आणि आणखी एक कॉलम वाढवणार आहे. तो कसा ते बघा, हे दोन्ही कॉलम आपण जशास तसे ठेवले आणि एक कॉलम एक्स्ट्रा वाढवलेला आहे, तो आहे थीटा. थीटा म्हणजे सेंट्रल अँगल. आता इथे सेंट्रल अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, पण त्याआधी आपण हे नंबर ऑफ पर्सन जे दिलेले आहेत त्यांची ॲडिशन करू. 5 + 5 = 10, 1 carry, 1 + 2 = 3 + 3 = 6 + 6 = 12 + 8 = 20. म्हणजे आउट ऑफ 200 टोटल पर्सन 20 to 25 या एज ग्रुपमध्ये 80 आहेत. तर आपण सेंट्रल अँगल कसा कॅल्क्युलेट करणार आहे बघा, 200 पैकी 80, तर 360 पैकी किती, 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल, 2 4 = 8, 36 4 = 144 डिग्री. हा एक सेंट्रल अँगल आपण ड्रॉ करणार आहे. आणखी एक वेळा बघू, 200 टोटल नंबर ऑफ पर्सन्स आहेत, आउट ऑफ देम 25 to 30 या एज ग्रुपमध्ये 60 आहेत. म्हणजे कसं बघा, आउट ऑफ 200 देअर आर 60 पर्सन्स इन द ग्रुप 25 to 30, अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट अमंग 360. तर 360 पैकी किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. 0 0 कॅन्सल, याप्रमाणे 2 3 = 6, 13 36 3 = 6, या दोघांचा गुणाकार करायचा, आन्सर येत आहे 108 डिग्री. याचप्रमाणे हे सुद्धा आपण कॅल्क्युलेट करणार आहे, 200 पैकी 35 एवढे लोक या एज ग्रुपमध्ये आहेत, तर 360 पैकी किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. 0 0 कॅन्सल, 4 5 = 20, 4 9 = 36, 5 1 = 5, 5 7 = 35, 7 9 = 63. हा जो अँगल काढायचा आपल्याला तो 63 डिग्रीचा आहे. नेक्स्ट बघा, आउट ऑफ 200 200 पैकी 25 लोक या एज ग्रुपमधले आहेत, तर 360 पैकी कॅल्क्युलेट करण्यासाठी 0 0 कॅन्सल, 5 4 = 20, 5 5 = 25, एक खाली आणि एक वर याप्रमाणे भाग द्यायचा असतो. 4 1 = 4, 4 9 = 36, 5 9 = 45. तर असे चार अँगल, 144 डिग्री, त्यानंतर 108 डिग्री, 63 डिग्री आणि 45 डिग्री, असे चार अँगल आपल्याला पाय डायग्राममध्ये ड्रॉ करायचे आहेत. बघा आता पाय डायग्राम कशी ड्रॉ करायची ते सांगते. सर्वप्रथम याप्रमाणे कर्कटकाच्या साह्याने, कंपासच्या साह्याने अंदाजे अशा प्रकारचा एक सर्कल ड्रॉ करायचा. आता आपल्याला हा सेंटर माहिती आहे, सेंटरपासून अशी एक रेडियस घ्यायची. आता फर्स्ट अँगल जो आपल्याला ड्रॉ करायचा आहे तो आहे 144 डिग्री. मग आता कोनमापकाच्या साह्याने 144 डिग्री मोजायचे. हा सेंटर आणि हा सेंटर एकमेकांवर मॅच झाला पाहिजे, लाईनवर लाईन, हे 0 कन्सिडर करायचे. बघा आता 100 120 140 आणि 144 इथे आलेले आहेत, तर हे 144 आपण मार्क करणार आहे.
इथे आपण लगेच लिहू 144 डिग्री आणि हा एज ग्रुप आहे 20 to 25 इयर्सचा म्हणून इथे लगेच आपण लिहणार आहे 20 to 25 इयर्स. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट अँगल आहे 108 डिग्रीचा. मग आता नेक्स्ट अँगल मोजण्यासाठी आपल्याला हे कोनमापक असं उलट ठेवावं लागेल. पुन्हा सांगते, हा सेंटर आणि हा पॉइंट एकमेकांवर मॅच झाले पाहिजे. हा झिरो आहे. आता 108 म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हे 105, 106, 107, 108 याप्रमाणे इथे 108 डिग्री आपण घेणार आहे. इथे आपण लिहू 108 डिग्री. आता हा जो एज ग्रुप आहे तो आहे 25 to 30 इयर्सचा. मग इथे आपण लिहू 25 to 30 इयर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे अँगल 63 डिग्रीचा. 63 डिग्रीचा अँगल ड्रॉ करण्यासाठी कोनमापक आणखी टिल्ट करायचं. या नवीन लाईनवर याची लाईन मॅच झाली पाहिजे आणि सेंटरवर सेंटर. आता 63 डिग्रीचा अँगल ड्रॉ करण्यासाठी झिरो, हा झिरो कन्सिडर करायचा 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63 इथे 63 डिग्रीचा अँगल आपण ड्रॉ करू. इथे 63 डिग्री लिहू आणि हा एज ग्रुप आहे 30 to 35 इयर्स. मग इथे लिहू 30 to 35 इयर्स आणि मग आपोआप जो उरलेला अँगल आहे हा 45 डिग्रीचा आला पाहिजे. म्हणजे जर आपण इथे कोनमापक ठेवून बघितलं तर हा अँगल आपला 45 डिग्रीचा येईल. बघा आलेला आहे 40 आणि 50 एक्झॅक्ट मध्ये, म्हणजे आपला आन्सर हे आता बरोबर आहे 45 डिग्री आणि एज ग्रुप आहे 35 to 40 इयर्स. याप्रमाणे आपण टेबल ड्रॉ करून पाय डायग्राम ड्रॉ केलेली आहे.